नमस्कार आज आपण बघणार आहोत कुरकुरीत उपवासाचे वडे हे वडे आपण साबुदाना आणि बटाट्याचा वापर करून बनवणार आहोत अतिशय सोपे झटपट होणारे तेलात न विरगळणारे कुरकुरीत असे हे वडे आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात साबुदाना बटाटे वडे बनवण्यासाठी या इथे मी एक वाटी भरून इतका साबुदाना एका बाउलमध्ये काढून घेतला यामध्ये पाणी घालून हा साबुदाना हाताने चोळून स्वच्छ एक ते दोन वेळा धुवून घेणार आहे या पद्धतीने आता यामध्ये आपल्याला साबुदाना बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे साबुदाना भिजण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाना बुडून याच्यावरती एवढं या पाणी आलेलं आहे तर इतकं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आता हा साबुदाना मी रात्रभर या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे तुमच्याकडे जा जास्त वेळ नसेल तर तुम्ही दोन तासांकरता देखील हा साबुदाना भिजवून घेऊ शकता रात्रभर साबुदाना भिजवल्यामुळे तो खूपच छान फुललेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे हाताने प्रेस करून हा साबुदाना अगदी मौसर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हा साबुदाना मी एका पसरटसर ताटामध्ये काढून घेते जेणेकरून वड्यांसाठी लागणारं पीठ आपल्याला व्यवस्थित मिळता येईल सर्व साबुदाना मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी तीन मोठे उकडून साल काढलेले बटाटे घालते तर साबुदाण्यापेक्षा डबल बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे चार चमचे भाजून बारीक केलेला शेंगदाण्यांचा कूट घालत चवी आहे चवीकरता सेंदव मीठ वापरत आहे हिरव्या मिरचीचा ठेसा यामध्ये घालायचा आहे बारीक केलेली हिरवी मिरची आता हे मिश्रण आपल्याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाना जर का एक पट असेल तर दोन पट बटाटा घातलेला आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे पीठ मळत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही हवं असेल तर तुम्ही पाण्याचा शिंतोडा देऊ शकता जर का तुमचा साबुदाना जास्तच मोकळा सुटसुटीत असेल आणि अशा प्रकारे त्याचा गोळा बनत नसेल तर थोडंसं पाण्याचा वापर करून याचा गोळा बनवून घेऊ शकता पण मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आता हाताला थोडंसं तूप लावून याचे आपल्याला या पद्धतीने मस्त असे मौसर वडे बनवून घ्यायचे आहेत ज्या साईजमध्ये तुम्हाला वडा बनवायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही याचा वडा बनवून घेऊ शकता तरी या पद्धतीनेच मी हे सर्व वडे बनवून घेते सर्व वडे बनवून झालेले आहेत आता वडे तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये अगदी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये वडे तळण्यासाठी घालायचे आहेत या ठिकाणी खूप महत्त्वाची टिप्स आहे साबुदाने वडे तळण्यासाठी आपल्याला कडकडीतच तेलाचा वापर करायचा आहे जर का तेल जास्त गरम झालेलं नसेल तर वडे तेलामध्ये तुमचे सुटू शकतात त्यामुळे तेल हे अतिशय कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आपल्याला वडे तळण्यासाठी एका बाजूने वडा पूर्णपणे भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने हा पलटून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला थोडीशी कमी करायची आहे आणि लो टू मिडियम गॅसवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे तळत आल्यानंतर लो टू मीडियम गॅसवरती हे खरपूस असे तळून घेतले आता बघू शकता आपले हे वडे मस्त असे तळलेले आहेत एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेते अगदी कुरकुरीत असे आपले हे वडे झालेले आहेत जास्तही तेलकट देखील होत नाहीत हे वडे मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत असे हे वडे देखील आपले बनलेले आहेत वडे खूप टम्म असे फुगलेले देखील आहेत खूप क्रिस्पी झालेल्या आहेत बाहेरच्या बाजूने खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत लागतात तुम्ही देखील या पद्धतीने हे साबुदाना बटाटा वडे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद